அக்காணியேற்ற நான் பென்சா கணியேகார் கேத்ரின் ரோட்ரிகஸ் சதர்கர்த்தா சாந்தி நொருன்னா பரன் பாஜே குடோ மோதே ஏக் ஓட் கடப் பௌந்தி ஓட் ஓட் ரூக் உபார் குடோ குடோ போர் பென்சா கணேரா பொட்கொளா அஷ சபார் ஃபொளா ஓட் ஓட் ஆம்பே काजू पिपळी आणि वडाचे रूख ह्या गुड्याच्या सोबायेक बुलोवन सबार जण त्यांची रजा करसूंक येतले. ह्या गुड्याच्या बेणसांची रूस सकलो हरेक पोटी ती जाताना सुकनासतना येऊन त्यांची रूस सकतलो. काळी बेणसां आणि दोवी दोव्याची रूस आमशी गोडशी पूण काळी केल्ल्यांक आणि की जाय म्हणली आशा उदेतली. पाजय गुड्या सकयल परकत ती पाजय हांगासर आसची 10-15 कुटुंबाची नलकांची लगभग 50 मैलां पयस हांगाची मनशां भुताक कोला बांदतली. भारीस नीत नियमां आसली. जातीच्या रेग्र्यांक कांय सडुणे जाल्यारी जारीच्या मुखेल्यांनी दिवचे तिरपस निमाणे तांतू उपरांत वादस नातलो. ह्या गांवांत आणणीक भारीस मर्याद ताच्या ल्हानशा गुडसुला बगलेक वोडी एक जांबळा रूख तांतू जांबळा जाल्यार भिकाऱ्याक केसोळी जाल्ले बरी. जांबळाच्या जडायेक आनी तांतू बसून गायन करच्या सुकण्यांनी एक नवो संसार आसा जातलो. आणणीक वोड उरबाल तो कालकुडाक कोला बांदीत जाल्यार ताच्या कोलासो नास आनी दिवच्यो आराबायो आनी दिवची नुडी आयकतल्यांक आनी पळयतल्यांक खावजणी उठयतली. ताचे उतर सत जाता म्हणले चिंताप लोकां मदें घासतले. सडावत ताकाच कोलाक लेप्प दितले. विळ्या दिवन वेताना सकडी जायत म्हणोंक ताका साध्य नातले कारण तांच्यांत एक नियम आसले वारीस हक्कांत वसोंक आसचे लागीं मात्र वसयेत. पूण लोकांक नाका जाल्यार तांणी केकेच्यांक फारीक करचें कर उपरांत हाका आपोवन उरयेत. मोसराक वकात ना आणी गिद्रावत बुताक आणी बांदीत जाल्यार घोणी बरीस उपतलो. गुळीगाक बांदून जिवे कुंकाडताणे साबून खाताना पळयतली नीट जातली. ताणें दिवचें तीर्प सत जातात म्हणलें चिंताप लोकाच्या तकलेंत रिगिल्लें. देखून पयशे करसून तरी पातयेल्ल्या भुताक संतुश्ट करतले. आणी आनी ताची बायल कंचाकी कान दिनातली. सगळे वर्सभर भुताचे नेमा भरणे कोला आगेल नातले. मकरा उपरांत दैवाचे काम तर पावसाळेताना ताच्या पोटाची व्याप्त दुसरीस. आणी भुता कोला बांधताना दुमी हातान तेंबेरे घेवन पारदाना सांगतले. ताचे पारदाना आयकल्ल्यांचे कान नीट जातले. लोकांची मोना पिसवांची विशेष सकत ताच्या ताळ्याक आसली. जातीची व्याप्त नातल्या वेळार बोणक्याचे सोदनेक वतली. खंयच्या बोल्यांनी आसली कांटी तरी काडून वताक सुकयतली. उपरांत कांटे काडून ती पानां कवळे करून दवरतली. सात वताक सात दोवाक सुकुल्ल्यो सुडोत्यो कांटे काडून कवळे केल्ले पळोवंक की सोबीत. भायर पावस वतल्यारी भितर मांद्रेचे वळाप जातले. रेवडावन दवरली निवणी भायर येताना दोगांचे ताळे पारदनाच्या संगीतान खेळतले. हो डेन्नन्ना डेन्नन्ना हो हो म्हणलो आवाज वाऱ्या पावसांत ती पयस पर्यान घासतलो. हे आयकताना ताचेर उजो वंगतल्यांक आनी की खराय उरतली. सांते की मांद्रेच्यो कवळ्यो माथ्यार दवरून आणणी वेताना ताच्या फाटल्यान दुमी तक्कणच्यो कवळ्यो खाके घेवन येतले. वाना भुरग्यांक न्हिदोंक आणणीन तयार केल्लें तक्काणस भलायकेचे हातेर. भुरगें पोटांत आसतनास आणणी येन्नापुल्ली गुंजी तक्कण मुडे मर्मलयनी येल्ले उरलल पयल्यांस सांगून दवरतली. तवळ आणणीचे दांत दिसतना हातांत आसच्या भक्तिकांनी घाल्ल्या भांगराची वाटली परजळतली. कोणाक करचें पोटांत एकी किर लोंगनांत मू
थोडी कुलपां काडून मुखार मुखार सांगतना दुमी मनांतच रडतले. हांवें कितें पाप केलां, सगळीं गड्डू मुरडे म्हूण दणसितात, म्हज्या वयलें हें कथ कशें वसात. दुमी आण्णी लागीं सांगून रडतना तो ताका आपल्या बलिश्ट हातांनी धैर दितलो. सपण नीज जालें, दुमीचें मागणें पावलें, आण्णी संतसान नासलो. आपले बुताची सेवा करताना गालच्या गग्गराक परत परत नमस्कार करूंक लागलो. बुताच्या पत्राक आणि पापेक आड पडलो. असलो अपवाद माजवलो म्हणून खुश झालो. बुताच्या मुखली कांपीण वाजली, पत्राक फुलांनी सोबयले. दीस भरले. दुमीनी एक पुटपुडीत भुरग्याक जल्म दिलो. सली जाल्यार कितें हे म्हजे माणीक म्हणटलो. घरा आसतना आण्णी दुवेक एक गडी सकला दवरिनातलो. आतां ताका अंका आयना खोला नाकात. दुवेक घेवन दुमीक घेवंक जायना, देखून ताच्या कामान पाठिंबो दितले ना. ताच्या की ताका दुमीचें पारदना नासतना नासूंक उमेदी ना. तरी पोटाची व्याप्त जातीचो कसब सोडूंक जाता गी. दीस म्हयने वर्सां संपतना आण्णीचो संतोश निवून आयलो. ल्हान आसतना पद्दीन करचें सगळें बरें दिसचें ताका सवकास समजलें. कितें गी आई बसा. 5-9 वर्सांचें आजून सारकें उलयना. ताचें नडतें चिंताप सारकें ना. आमची दू हेरां भुरग्यां बरी ना म्हणलें कळटना दोगांय पुढच्या तशें रडलीं. परत आंगोणें सांगोणें जालें, पूण पद्दी थंय एका तिळा तितलें बदलावण जावंक ना. बिजूड मन जाती बरी गालची उडकणां आनी की सड जालीं. दोगांनी ताणें पत्येल्ल्या देवा लागीं विसरलें, हेंस गी तुवें आमच्या सेवेक दिवचें इनाम. घोडें घालतालें पद्दी, पूण आंग माथ्याचें ताका पडून वसूंक ना. दुकरा बरी लोळटालें. प्राय एक पावंक आयतें जाल्ल्या ताका आनीकी आवयन सणणायचे, नितळाय करीचे, नाजाल्यार तशेंच तोंडांत एक दाव्या हाताचें बोट घालून शिवते बसतलें. वाडता वाडतना ताच्या तोंडार आय बी एक उठोवन दिसलें. ताचे थंय बूत बसोंक ना तरी स्त्रीपण रुता जावंक येताना दुमीची भिरांत वाडली. स्वामी बाब्बू येन्ना बालनी इंचेने बुडू, पोण्णू पोदू पणजोव मलपडा म्हूण मागोवंक लागलें. कोणाक कोण रागता दीस उदेलो दुमीन भियेल्लो दीस येताना. गुड्यार बेणसां काडून गेल्ले पद्दी बेणसाच्या कथा सवें बायलपणाची कथाय आंगभर करून खंयच्याय संगतीची खबर नासतना शेजारच्या चेड्या लागीं झगडतना दुमीन ताका वोडन भितर हाडलें. दुवेक दुमी आनी आण्णी समजूंक लागलीं. आनी मुखार अशें करूंक नजो म्हणून सांगतना तें व्हडल्यान हांसलें, उपरांत रडलें. दोगांय भितरल्या भितर करगलीं, उलयतल्यांक बाजल्लें मेळ्ळें, दैवाचें नागयलें, देखून असलें अंडे भिरकी जल्मलां. मीठ घालून खोला ओडून दीत, केल्लें कर्म सुकता गी. आमच्या पोटाक पांय दिल्लो, आतां धरणीक मारूंक ना गी. सकाळीं उठताना गुड्या वयल्या माथे रस्त्यार कारां जिपां उठली दुळ परकती पाजेन ती दिसली. पाजेंतली वयर रस्त्यार धांवली. कोण गी कितें गी सांगतलो, कितें गी विसरतलो, उलयल्लें समजना. काणयो मात्र मस्त आयकल्यो. येदळ हें रान परकती पाजेच्या लोकांचें. आतां कोण म्हणटा हो गुडो हो जागो आपण्णा हेगडेसो. ताणें तो एक वड कंपनीक इकला, देखून ते रान कातरून कारखानो करतात. आयकून आण्णीक तोंडक्यांनी बडयल्ल्या बरी जालें. रानांतचो देव आसलो, रानांतची दिसाची पोड आसली. हें रान हो गुडो आनी खडाप ना म्हूण चिंतुकी ताका नाका. ह्या वर्सा मस्त जांबळां पद्दी आपल्या गगरान पोसभर जांबळां घेवन गगरो उखलून येताना हें पळयल्ल्या शेजारच्यांनी ताळयो पेटोवन हांसतना दुमीचो राग मस्तकाक सोडलो. थंयस असलें बैताड काडून धुवेक मारतना
पाद्दीच्या हातांतलो गगरो सुटलो आनी ताणें खस्तांनी एकठांय केल्लें ताचें दायज धुळीन पडलें. पाद्दी बोबाडतना आवयचो राग आनीकय सोडलो. ताणें रागान ते आपल्या पांयान मस्तून सोडतना आणणीक हें पळोवंक जावंक ना. मारलाय आनीक बायलेक देंगणो घालून भितर व्हण गेलो. पाद्दी नाकान किरमे, तोंडांत लाळ, दोळ्यान दुकां गळोवन माथ्येन पडलीं जांबळां परत आपल्या गगऱ्यान घालतना दुमी हुस्कारले. रात आनी दीस काम, बोटांनी मेसच्या दिसांनी रान खाली हें पळयल्लें पाद्दी बोबाटलें. म्हजे रूख, म्हजें रान, म्हजी भेणसां, म्हजी सुकणीं, आप्पा तांकां नाका म्हूण सांग, म्हाका रान जाय, रूख जाय. रडलें आनी हुस्कारलें. आण्णीन बायले लागीं, पळय आमच्या पद्दी कोण बूद ना म्हणटा, ताका आसली बूद उल्लायाक आसली जाल्यार. ह्या समाजेन ना केल्ल्या सलयेचें रुदान कोणाक आयकात. पयलें घरास सोडून दोगांय कामाक वतलीं, रानांत रुखा झडां मदें तें आसतलें. पूण आतां सर्व बदललां. उदेल्लो देव पेल्यांची आपली किरणां तांच्या घरांत घालता. पद्दीक सण वसूंक की न्हय, आपोवन व्हरूंक की न्हय, आपोवन वेल्यार तांकां काम करूंक दिनातलें. देखून तांणी एक सोंपी वाट सोदली. पद्दीक पेंगटाक दोरी घालून बांदून ती भायर वतली. दोरी सुटोवची बुदवंत कांय ताचे कडेन नातली. पूण एका दिसा ती दोगांय हे विसरून खामाक गेलीं. पद्दी धांवलें आपल्या रानांतय. ताचें रान, रूख सगळे मायाक. व्हड व्हड दांतांचे राक्कोस आपल्या वडा बोटांनी गुडो बोकर्न काडतना पाद्दी भियेलें. राक्कसे, राक्कसे म्हणून बोबाटून घरा पाटीन धांवून येतना शेजारचीं भुरगीं पाद्दी पेद्दी, पाद्दी मारती म्हणून ताच्या भोवारी नासतना निन्नम्मे म्हणून घरा धांवलें. दुसऱ्या दिसा तावन आप्पायनान कट्टपाड तेंस सांगतना दोगांय एकामेकां पळोवंक पडलीं. रूख, मत्ती सगळीं मुग्दली. पूण खडप एक साक सावन उरलें. एका राती परकती पाजेची भूंय कापली. गडगडो मारलो. कोणी नेणान कितें जालें. व्हड व्हड फतर फोडुल्लो आवाज. भायर वचूंक कोणाकी धैर ना. आसली पिंस्कार वोल मात्यांगोळ घालून एकामेका आरावन न्हिदली. सगळ्यांनी चिंतले संवसार अखेर जालो, आमचे दीस मुग्दले. सर्व देवांकी मोतीच्या खणान परत स्थापीत केलें. फाल्यां जालें भायर येवन पळयतना अखेरीची निशाणी मजवल्ली. आण्णीन बायले कापयले. सर्व संपदले. तांच्या पटल्यान दोळे घसटीत आयिल्ले पद्दी, अम्मा पादनला खंडोन पोयरा बोबाटून नासतना आण्णीच्या दोळ्यान दुकां फुटलीं. तसो देव त्या कडपा कुशींत आसलो आतां ना जाल्लो. पद्दीक पेंगटाक दोरी सदांची जाली. तें आतां आनीकय मोने जालें. एका दिसा आप्पा इनी देवेर बत्तद येनान दाद दादा दा मलतेर. पोण्णग दाद मरला. पयल्यांस दनियाच्या घरा तकली हून करून आयिल्लें दुमी दुवेक तोंड दामपूंक लागलें. अशेंच तें तवळ तवळ सांगतना कांय तरी आसा गी म्हणलो दुबाव उदेलो. तरी ताणें गण्णें करूंक ना. एका दिसा दुमी भलायकी बरी ना म्हूण पाटी येतना ताका पयस तावन भुताच्या कोला गलच्या वस्तूर न्हेसली एक व्यक्ती आपणागेर तावन भायर येवच्या बरी दिसली. ताणें आपली मेटां वेगी वेगळीं काडून लग्गी येतना ती खंय गेली म्हणलें खळोंक ना. घरा येतना पद्दी न्हिदलां. ते न्हिदली रीत पळयतना ताची जिणटां उडलीं. दुवे लागीं धांवन आयलें. पद्दी, पद्दी. तें ब्रह्मदेर आसा. ताच्या आंगार हात घालून बुटोवंक पळयतना हांव देवरे इर बैदिना येरडला पनपुजी कोर्तिना मर्द परते बुडले. अस्पष्ट उलयतना दुमी शेजारा धांवलें. भुरग्यां लागीं विचारलें कोण आयलो.
भुरग्यांनी नंजन सांगले, जुमादी बत्त दिते, किस्क करून हसताना दुमी परत घरा पाठी आयले। दुमीचो दुबाव खरो झालो, ते पिशांबरी झाले। मारन बडयतना जुमादी बरोवन दितर, मर्द कोर्तिना बोक्क बैदिजर, अम्मे कोल कट्टनगा अंचने बरोवन दिते, आय पंडिनंच यान केनु जांड निकुलु इरुवर्ल सैपर पंडद पंडिनेक, यान आर पंडिनंचने केनुन दिते। अय्यो जुमादे, निन्न चाक्री मल्तिनेक कोरियाना काणिके, बोबाटून पडुल्लेन दुमी उडताना अर्धें पिशें जाताना अण्णीच्या कानात राती फुटुल्ल्या कटपाच्या की वोड आवाज जाताना तचे कान केप्पे झाले। आता दुमी कामाक वसना, ते मोने झाला महिने उतरताना जुमादीन दिल्लो फळ केळुल्लो केळ उक्त्या मैदानार पडलो। गावात घाण उठली, जातीची पंचायत की आपयली, पद्धी काजारा आदी आवय जाता देखून अण्णीच्या कुटुंबाक त्यांच्या जातींत उजो उदक ना। पुट्टू सावीजी ताका जातींतले खडले होर्त करून दवरले देखून आनी मुखार अण्णीन भुताक कोला बांदूंक जातीच्या कटकटले प्रकार अण्णी आनी मुखार गग्गरा पांयांक घालचोना आनी जोडचोना अण्णीचे कुटुंब एकसुरे वेणगे जाले। जाती कट्यार तांव देवन आयिल्लो अण्णी नाकभर पियेलो आनी दोळेभर रडलो। सुरू जाली ह्या कुटुंबाची विधवावळी। अण्णी मोन येताना काय तरी काम करतलो ना तर गग्गरा आनी तेंबेरे पोटलोन धरून रडतलो। दुमीसो संसार वेगळो जालो। दीस भरले, खडा फुटच्या बोबेन पद्दीन एक मासासो मुदो भुईंक घालतना आसल्या बायल मनशाक विसरले, चेडवाक कितें दिल्ले पळय, कसलें विद्रूप भुरगें जल्मलां। हूं अण्णी हसलो, हांवें न्ही अम्मा भुरग्याच्या दळदीर बापायन केल्लें कर्म। भुरग्याक पळयतना अण्णीक राग मस्तकाक सोडतलो, अब्बा इतलो विद्रूप कसो जल्मलो, तो सदांय मागतलो वेगीन तो मोरोन दी। पूण दीस वेता वेता उदकान आनी निसान तो वाडलो, सांगतस अण्णीचो राग सोडलो। तेंबेरे गग्गरा खडसले मणी भुताक जाय ते वस्तूर अण्णी सदांय ताका सर्वांकी उमेद दितलो आनी मळबाक पळयतलो। एका दिसा उरताना दुमी दोळे उक्तेस दवरून पळयतना, कित्याक पळयताय न्हिदे? अण्णी बायलेचें तोंड पुसतना एकसणें उडोवन पडलो। ताचें दुमी दोळे सोडून ह्या गरसो विशय घेवंक पैणाक लागलें। भितर भायर धांवलो, निमाणे ह्या घडये तरी ताची फात्राची काळजां मोवाळतीत म्हणल्या आशेन जातीच्यांच्या घरा पावलो। कोणी ताका आयकूंक नात। अण्णीन आर्दोस मागतना ते हांकारान बुडले, निकळ जातीक अपमान करसो तूं तीन कसा? अण्णीन तोंड उक्तें करशा आदींस, दुवेक विकून केल्ले नांगी, मुगदल्यार आतांय कोणी येत? वसोन रस्त्यार रावय, बरो व्यार जायत। कितें सांगतलो बावडो? येदोळ एकीनपणार दैवा देवाची साखरी केल्यात होसुगी म्हाका सांबाळ। अण्णी खांद्या वयल्या भायरसान दोळे पुसीत घरा आयलो। अण्णीक आनी की आशा, तोंडान सांगल्यारी ह्या वेळार येनासतना रावचे नात देखून भुईंक काळोखाची साई पडता वरेक थंयस बसलो। भितर येताना दुमीच्या वयर मुसांची हारी पळयता मुयांसो वर। हांवें मुयांक आनी मुसांक आपोंक ना तरी आयल्यांत, तांकां असली बूद म्हज्यांकी नांगी। पळयता दुवेक, आवय कितें जालां म्हणलें ते नेणा? ते मुसांग मारशा कामान मग्न जालां। दुवेक पळयतना तसो राग मस्तकाक सडलो, कित्याक जल्मली, कित्याक मरो नाय? पुरपुरलो, पूण ताका हाची खबर ना। ते उस्वास सोडून कसटूंच्या भुरग्या लागीं आपणें मारले मूस भुरग्याच्या तोंडान चेपतना
अय्यो देवरे यांना कर्मने आजो भुरग्या लागी दौतना अम्मा केलंची तिनड औ सय्यड औ सय्यड म्हण किडकिडोन हसतना अण्णी सो हात त्याच्या कांसुलार बसलो. बोसडी उठ गो कित्याक जल्मले मुझे सत्यनाश केले ताका ओडून व्हरतना ते बोबाटले भुरग्याच्या तोंडात आवनूस काडतना अण्णीचे काळीस कातरले काळोख भुईंक पडताना एका रीतीची गाण उठोंक लागली. अण्णी दुमीच्या लगी आयलो त्याच्या डोळ्यांत कानांत नाकांत आणि तोंडांत रक्तसो फेंडेतलो आणि राखल्यार फायदो ना देखून आपणे तरी मुझ्या दुमीक भुईंक बार जावंक सोडूंक नजो देखून खुशी नसल्या खोऱ्याकांनी पिकासा घेऊन भायर पडलो. देवाची साकरी करतलो तो देखून मेल्ल्या मनशाक आपडूंक वा लागी वसोंक नाचलें. आमे सुतिका तांकां नाचलें पूण आज ताच्याच मोगाच्या दुमीक भुईंत न्हिदोंक ताणेंच पोंड कोंडी जाय. लांकडाक ताका गत ना कशें एक मूठ गोबर करसो अण्णीन येदोळ पर्यंत आपणा भितर लिपोवन दवरिल्ल्या दुखाचो खाट पुटलो. अण्णी काळीस पुटच्या बरी रडलो संसार बुडोवन वेच्या बरी बगलें अशें जाता गी सवाल उदेले ताच्या गरसो काळू पयस तावन धवन आयिल्लो. धनियान वयर गेल्ली माती पयस लोटूंक लागलो. मनशा लागी नातलें बरें मन मनजत लागी पळयतना ताचें दूख इल्लें हळू जालें. फोंड अर्दो जाताना ताका भितर तावन चिमणे तेलाची वास आयली. भितर येताना पद दिन असलें तेल दुमीचेर आनी भुरग्याचेर घालतलें. येतात गी येतात अम्मा हे मूस आनी मुयो सगळ्यो मोरोन दीत मोरा मोरा हातांतली काडी पेटोवन बुडयतना उजो बग्ग करून सगळ्यांनी पेटलो. दैव येतना जिडगे हालोवच्या बरी उजो पेटलो. अण्णी चिंतूंक वेळ ना उज्याच्यो जिबो नासोंक लागल्यो. कितें करूं मेल्ल्या बायलेची कूड भायर हाडूं पिशा दुवेक राखूं वा मासाच्या मुद्याक. भेणसाच्या आडारांनी बांदिल्ली वणो जळोवन फाके जळतना कितें हाडूं गग्गर तेंबेरे वा कोलबांची मुस्तरे ताच्यो समस्यो जळतल्यो. पळयते रावल्लो अण्णी पाट घालून वेताना तीन कुडी कोणाचोय आदार नासतना सारी सडय नासतना जळच्या उजान समाजाची खतां पसून सोडुल्ली. देव बरें करूं.